रोजच्या ताज्या घडामोडींबरोबरच मनोरंजन आणि माहितीचा खजाना असणाऱ्या व्हिडिओज पाहण्यासाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. गुन्हे नियंत्रण व कायदा सुव्यवस्थेबरोबरच ग्रामपंचायत हद्दीत होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा वापर करा असे मार्गदर्शन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केले. पाचगाव मोरेवाडी व कळंबा या ग्रामपंचायतीसाठी पोलीस विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते. सीसीटीव्ही संनियंत्रण प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री पाटील यांच्या हस्ते पार पडला. जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. या सोहळ्यासाठी आमदार ऋतुराज पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, पाचगावचे सरपंच संग्राम पाटील, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके ऑनलाईन सहभागी झाले होते. पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख म्हणाले, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आतापर्यंत 3 प्रकल्प राबविण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर आणि इचलकरंजीमध्ये 2 टप्प्यांचा समावेश आहे. ग्रामीण भागासाठी पहिल्या टप्प्यात पाचगाव, कळंबा आणि मोरेवाडी या 3 ग्रामपंचायतीसाठी पाचगाव येथे स्वतंत्र नियंत्रण कक्ष करण्यात आला आहे. 147 कॅमेरे बसवण्यात आले असून यामध्ये 63 ठिकाणांचा समावेश आहे. यावेळी माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, सीसीटीव्ही प्रकल्पामुळे निश्चितच सनियंत्रण राखले जाऊन कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून सुसंवाद राखला जाईल. गुन्हेगारावर आळा बसेल आणि समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. पोलिसांच्या माध्यमातून नुकतीच एक गाव एक गणपती यासाठी चर्चा घडवून आणली. यामध्ये 13 गावांनी निर्णय घेतला आहे. हे सुसंवादाचे यश आहे. यावेळी जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून वेगळी सुरुवात करून सर्वांना शिस्त लावता येईल. परदेशात गावागावात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. आपल्याकडेही ही पद्धत अंमलात येत आहे. या माध्यमातून सर्वांना शिस्त लागेल. पब्लिक ॲड्रेस यंत्रणा उभी करून यामध्ये जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश करत आहोत. जो संदेश द्यायचा आहे तो या माध्यमातून देता येईल. थोड्या दिवसात ही यंत्रणा कार्यान्वित होईल. अशी यंत्रणा करणारा कोल्हापूर जिल्हा देशातील पहिला जिल्हा असेल. यामुळे पोलीस यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर वारके म्हणाले, नवीन आव्हाने येणार आहेत. पोलिसिंगसाठी अशा उत्तम सुरुवात आहे. असे तंत्रज्ञान वापरून जनतेमध्ये विशेषतः महिला ज्येष्ठ नागरिका यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करू.